आणि आता आपण न्यूज टॉपन्यांकडे वळूयात. सुरुवातीला राजकोट किल्ल्यावर काल राजकीय राडा झालेला आहे, तर त्यासंदर्भातल्या काही टॉपन्यान बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार आहे. शिवरांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी देखील समिती नेमण्याचे कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे, तर काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला होता. राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यानं नारायण राणे आक्रमक, एकेकाला घरात खेचून रात्रीतून मारून टाकले. राणेंची थेट धमकी. राजकोटवरचा कालचा राडा हा गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार. काल फक्त भाजपकडून पोलिसांवर हल्ले करण्याचं बाकी होतं. फडणवीस अशा गोष्टींचं समर्थन करतात, राऊतांची फडणवीसांवर टीका. शिवरांचा पुतळा उभारताना शेकडो कोटींचा भ्रष्टाचार, कुणी किती पैसे खाल्ले सगळं समोर येईल, संजय राऊतांचा सरकारवर आरोप. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर. आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती, राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांची माहिती. तर नौदलांना 30 फुटांचा पुतळा सांगितल्याचा याची काही कल्पनाच नव्हती, मिश्रांच्या दाव्यानं खळबळ. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवलाय. कालच्या राड्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला. शिवरांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील फॉरेन्सिक टीम दाखल. कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून किल्ल्यावर दुर्घटनेचा तपास सुरू. महत्व